काना तुमचं? सुभाषराम चंद्रपाच मी. बर, आज तुमच्याकडे द्राक्षे पण आणि कोथिंबीर पण आहे. हा, दोन्ही द्या. सध्या काय बरं वाटतं दोघात? सध्या कोथिंबीर बरं वाटते. बरं मंडळी, नमस्कार. सध्या उन्हाची तीव्रता त्या ठिकाणी वाढते. उष्माघातामुळे त्या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य परेशान झालंय. ऊन त्या ठिकाणी टेम्परेचर वाढल्यामुळे त्या ठिकाणी लाही लाही झालेले. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा मोठा जाचक उन्हाळा सगळ्यांनाच ठरतोय. परंतु अशा उन्हातही 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानातही शेती पिकामध्ये, विशेषतः भाजीपाला पिकामध्ये किमया करणारे काही तरुण शेतकरी. मी आज मोहोळ तालुक्यातील कुरुल गावामध्ये आहे. या ठिकाणी सचिन पाचवे नावाचा एक तरुण शेतकरी आहे. त्यांच्याकडे द्राक्ष बाग सुद्धा आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पाचवे नावाचा हा तरुण भाजीपाला शेती करतोय. भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर ही प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज लागणारी वस्तू आहे. ही कोथिंबीर पिकवण्याची किमया सचिन नावाचा हा तरुण शेतकरी करतोय. त्या ठिकाणी ऊन वाढलंय. 15-16 एप्रिलच्या पुढे त्या ठिकाणी उन्हाळा जबरदस्त असतो. जबरदस्त उन्हाळ्याचा फटका त्या ठिकाणी भाजीपाला पिकांनाही बसतोय. मगाशी आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्या कोथिंबीरच्या प्लॉटला, 20 गुंठ्याच्या प्लॉटला पाणी देण्याचं काम सचिन त्या ठिकाणी करत होता. कारण भर उन्हामध्येच त्या ठिकाणी कोथिंबीरला पाणी द्यावं लागतं, तर ती कोथिंबीर कुठेतरी तग धरते असंही अनुभव सचिनचा आहे. कोथिंबीर शेतीमध्ये खरंच त्या ठिकाणी कमी दिवसामध्ये, आता सचिन आपल्याला उत्पन्न सगळं सांगेल, 28 ते 30 दिवसामध्ये 20 गुंठ्यामध्ये चांगलं उत्पन्न सचिनला मिळालंय. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष शेतीबरोबर भाजीपाला शेतीसुद्धा करतात. पण सध्या द्राक्षाची परिस्थिती आपण बघतोय. भाजीपाला शेतीमध्ये हे सर्व कुटुंब त्या ठिकाणी रमलंय. द्राक्षापेक्षा भाजीपाला शेती का परवडते आणि कोथिंबीरीमध्ये त्या ठिकाणी कमी दिवसामध्ये जास्त पैसा कसा मिळतो, ही सगळी माहिती सचिनकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. किती सगळी शेती तुम्हाला? शेती आहे 11 एकर. घर काय 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 बाग आहे? 3 एकर द्राक्षाची. बर, दुसरं काय भाजीपाला असतो? भाजीपाला कधी सुरू केला तुम्ही लावायचं? भाजीपाला लावायला उन्हाळ्यात असतो ना जास्त. बरं, सुरुवात कशी झाली भाजीपाल्याची? म्हणजे एकीकडे द्राक्षे पुन्हा भाजीपाला, भाजीपाल्याकडे का वाटलं? भाजीपाला म्हणजे कसं आहे, द्राक्षबाग काय सीझन असतो ना द्राक्षबागाच्या 4 महिन्याचा. बरं, भाजीपाला कंटिन्यू चालू असतो ना. भाजीपाला मी काय काय पिकं घेतात? भाजीपाला म्हणजे सगळं घेतो, ककडी, टमाटा, दोडका. बरं, पण उन्हाळ्यात जास्त कोथिंबीर असते. आता कोथिंबीरचा किती प्लॉट आहे? कोथिंबीर 1/2 एकर प्लॉट आहे सध्या. आता 20 गुंठे 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. मी लावण्या अगोदर मशागत काय केली त्या प्लॉट? मशागत काय आपला आहे, ट्रॅक्टरनं नांगरणी करून, रोटर मारून, बारीक करून रान बनवून टाकले होते. कशी लागवड केली मग? लागवड म्हणजे इस्कटत हो ना. बर, हा, इस्कटायचे, धने इस्कटायचे आणि नंतर रोटर मारून स्प्रिंकलर हातराचे आपले पाणी सोडायचे. त्याला मग सारे वगैरे काय पाडायचे? सारे वगैरे काय नाही, स्प्रिंकलर असले सारे लागत नाहीत काय. बर, मग कोणतं वाहन आहे हे? आपलं दिशे उजनी, उजनी लातूर म्हणून धने मिळते. बर, हा, किती लागले धने? 20 गुंठ्या 20 गुंठ्याला 20 किलो लागतात. कधी पेरलं हे तुम्ही? हे पेरून आता झाले 22-23 दिवस झाले आज. बर, म्हणजे हंगाम असतो का पेरायचा? हंगाम म्हणजे उन्हाळ्याची सीझन पूर्ण चालतो, तसं काय नाही हंगाम म्हणजे कवा करावं काय विषय नाही. काय कोथिंबीर तसं काय नसतं, हंगाम वगैरे काय नसतं, कंटिन्यू चालते कोथिंबीर. बरं, पेरल्यानंतर पुन्हा उगवायला सुरुवात झाली? हा, उगवायला सुरुवात 8 दिवस उगवायला. याच्यावर औषध फवारणी वगैरे काय असते का? औषध असते की टॉनिक असतं. बरं, बरं, टॉनिक मारा लागतं ना, वाढी वाढ व्हावं, चांगला कलर यावं, काळुकी यावं, ह्यासाठी वाढावा असतो टॉनिक. इतर रोगराई काय असते? रोगराई बाकी काय नाही असते. हा, टॉनिक वगैरे. कोथिंबीरला रोग कुठला नसतो का? रोग नसतो, असतो रोग करप्या, करप्या येतो. पण ती उन्हाळ्यात जास्त ताप करत नाही, पावसाळ्याच्या वेळेस ती जास्त येतो ना करप्या. सुरुवातीला पाणी कसं देतात तुम्ही? स्प्रिंकलरने? स्प्रिंकलरने सोडायचं पाणी. पहिल्यांदा कसं आहे, पूर्ण रान बेसोस्तर पाणी सोडलं लागतं, जास्त पाणी लागतं पहिल्यांदा. बरं, ओस्तोर कोथिंबीर पाणी जास्त लागतं. बरं, उगवल्यानंतर काय रोज तासून तास सोडलं चालतं उन्हाळ्यामुळे, सकाळी तासून तास सोडलं ना चालतं. मग कंटिन्यू ती गारवा स्प्रिंकलर मध्ये त्यामुळे असतो ना, कंटिन्यू गारवा निर्माण वाढ चांगली झाल्यावर मग जास्ती जसं पुढे गेल्यानंतर हळूहळू फुलं म्हणून चालू होते ना. बरं, फुल झालं की मार्केटमध्ये डिमांड कमी येते ना, फुला लागू द्यायचं, फुल लागू द्यायचं ना, फुलाच्या अगोदरच काढ लागते. फुलाच्या अगोदर चांगलं गेलं की मार्केट चांगलं गावतं. मग किती तोडे मिळतात तुम्हाला एका फ्लॉर मध्ये? तोडा काय एकदा असतो ना, एकदम सगळं काढून घ्यायचं असतं. बरं, आता 20 गुंठ्यामध्ये किती माल निघेल? 7000 पेंड निघतं 20 गुंठ्यामध्ये. 7000 पेंड माल चांगला आल्यानंतर. बरं, आता कसा रेट आहे? आता आहे 10-12 रुपये रेट. किती उत्पन्न होईल मग सर्व? फुल 70 ते 80 हजार. 80 हजार झाले? किती दिवसात? 30 दिवसात. खर्च किती झाला त्यातला?
खर्च ज्यादा होत नाही खर्च काय होते 10 ते 15 हजार बरदाय करायला बरं हां परवडले की तुम्हाला 30 दिवसात एवढे पैसे होय होय द्राक्षात मिळतात काय एवढे पैसे द्राक्षात मिळत नाही एवढे पैसे बरं हां ही कसं कमी दिवस आहेत ना कमी दिवस असल्यामुळे चांगलं उत्पन्न आहे ना उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यामध्ये पाण्याची काळजी चांगली घ्यावी लागते बरं पाणी रोजच्या रोज पाणी सोडणे व्यवस्थित कधी सोडायचं तुम्ही सकाळी सोडता सकाळी सकाळी हां सकाळी पाणी सोडावं लागतं उन्हाळ्यात दिवसभर मग परत दिवसभर नाही स्प्रिंकलर मुळे गारवा राहतो ना स्प्रिंकलर असल्यामुळे असं आहे सकाळी 11 आत पाणी सोडायचं गारवा कंटिन्यू राहतो दिवसभर निर्माण ना त्या कोथिंबीर पाणी पडलं असते पाणी लगे लगे ही होत नाही ना जिरत नाही लगेली 12-1 नंतर जिरा चालू पण ती गारवा राहतो ना कंटिन्यू त्यामुळे काय होत नाही कोथिंबीर तुम्ही कधी बरेच दिवसापासून भाजीपाला करताय हो 10 वर्षापासून करतो कोथिंबीरला काय काळजी घ्यावी लागते विशेष काळजी पाण्याचीच काळजी बऱ्याच ठिकाणी लोकांना असं पीक येत नाही का तुमच्या सारखं हा काय करावं लागतं तिथं पाण्याचीच काळजी बर पाणी फवारणी करप्या पडला तर औषध टायमाला मारणं ते महत्वाचं आहे ना करप्या पडल्यानंतर कसं आहे करप्या पडला म्हणून 4 दिवसात पूर्ण प्लॉट जागेला बसतो निष्काळजीपणा करून चालणं टायमाला तेवढं ते करावं लागतं आणि ते मारल्यावर मग अटकत हा अटकत येते चांगले औषध मारले अटकत लगे आता तुम्ही बरेच आपण बघतो कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिलेली बघतो भाव नसल्यावर ते काय तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा किती दर मिळावा कोथिंबीर तर ही रोजाचा भाजीपाल्यात म्हणजे भाजीमध्ये लागतीच प्रत्येक घरात कोथिंबीर 8-10 रुपये लिटर कंपल्सरी हवा कंपल्सरी 8-10 रुपये लिटर मिळायला पाहिजे किती रेट कोथिंबीर परवडते ते 8-10 रुपये लिटर पाहिजे बरं त्याचे आता लोक परवडत नाही खर्च आहे ना आणि त्यामध्ये आमची ही खर्च 15 रुपये होतो एक अर्धा करायला बरोबर आणि पुन्हा आमची मेहनत वेगळी आम्ही तिथे खर्च धरत नाही ना आम्ही कंटिन्यू एक माणसात असतोच करू चालू असतं ना हो असते खुरपणी करावं लागतं खुरपण म्हणजे चिंपून घेतात ना मोठं मोठं गवत आलेलं काढून घ्यावं लागतं खुरपून चालत नाही खुरपून चालत नाही खुरपण लावून चालत नाही खुरपण नंतर ती काडी बारीक असते ना ती नाजूक असते खुरपं लागलं ती लगेच होतं ते हाताने वेचून घ्यावं लागतं हा हाताने वेचून घ्यायचं मजूर मिळतात काय एवढे मजूर मिळत ती ऍडजस्ट करावं लागते ना मजुरी त्यावेळेस टायमाला ती काढूनच घ्यावं लागते आता तुम्ही किती 30 दिवसानंतर काढणार हा पुन्हा लगेच लावणार का मग त्यात त्या रानात जास्त लगे करून चालत नाही त्याच त्या रानात लगे लगे येत नाही धावा लागतो जरा म्हणजे थोडं रानालाही सवय द्यावं लागतं असं वर्षातून किती प्लॉट किती उत्पादन घेतात एका वेळेला प्लॉट बदलून घेतात असं किती उत्पन्न घेत मिळतं तुम्हाला वर्षभर उत्पन्न म्हणजे कसं आहे आपण फेरवाफेर वेगळं वेगळं करतो ना 20-20 गुंठ्याचे प्लॉट करतो 20 गुंठ्याचे एकराचे प्लॉट करतो आता थोडं केलंय 1/2 एकर केलं दुसरा प्लॉट केलाय पण दुसरीकडे एकरभर बी करतात हा एकराचा प्लॉट करतो त्यात किती उत्पन्न निघतो एकर ती भावावर आहे ना भाव चांगला घालून उत्पन्न चांगलं निघतं ना मध्ये आम्हाला पावसाळ्यामध्ये चांगलं 25 रुपये रेट गावाला पेंडीला 25 रुपये हा पेंडीला 25 रुपये आढळला आणि एकरी 13-14 हजार माल निघाला बरं आमचं जवळजवळ 3-3.5 लाख रुपये उत्पन्न निघालं एका किती दिवसात 30 दिवसात काढायचीच काय 30 दिवसात काढायला येतेच नाही फक्त फुलं लागू द्यायची पुढे गेले की फुलं लागतात 30 दिवसात पुढे गेले त्यात ह्यानं अनाज लागते ना चांगली जोमात त्या जोमात आले 30 दिवसात निघतेच कोथिंबीर बाजारात लिहिला होता पेंडीवर होतो का हा पेंडीवर पेंडीवर आता उंची किती पर्यंत वाढते हीच शेज बर हा किती बारे चालते काढले तर 9 इंचापासून पुढं चांगली पेंड्या घरी बांधून हे करतात हा हा घरी बायका येत ना बांधायला हा बायका येते बांधायला पेंडी कशी बांधतात किती जोडीची बांधतात कशी एकच अशी एक जोडी एकच पेंडी बांधतात बरं वजन वजन नसतं ही साईज एकच हाताची साईज असते मोठी बायाची हाताची ती साईज बांधायचं कॅरेट भरून पाठवतो मार्केटला कुठं पाठवतो मार्केटला मार्केट सोलापूर पुणे जिकडे भावाची लेवल चांगली कोल्हापूरला पाठवतो कोल्हापूरला पाठवतो जास्त दर मिळतो भावाचा आपण कॉन्टॅक्ट आहे ना आपलं म्हणजे विचारले की फोनवर कॉन्टॅक्ट करून कुठे रेट चांगला तिकडे पाठवायचं पेमेंट वगैरे ऑनलाईन पेमेंट हा आपण कसं म्हणलं तसं सांगितलं गाडी सांगायचे पैसे नसले तर ऑनलाईन म्हणतो ऑनलाईन फसवाफसवी काय नाही कारण तुमचं शिक्षण किती झालं शिक्षण बीए झालंय ती झालं मग तुम्ही शेतीच करता शेतीच करतो नोकरी केली नाही का नोकरी नाही शेती जास्त असल्यामुळे शेती वडिलांची पहिले शेती असल्यामुळे वडील जे करत असल्यामुळे ती सवय लागली ना बर बीए म्हणजे काय असं बाहेरनच केलं ना बीए बर असं शेतीत करतच बीए केलं तुमचं बीए झालं बीए झालं तुमचे जे मित्र आता नोकरी करत असतील त्यांचं तुमचं उत्पन्न काय वाटतं तुम्हाला बरं उत्पन्न काय आता तुम्ही कमी दिवसात भरपूर कमवत आहे ना त्यांचं नोकरदारांचं महिन्याचा पगार ते काय म्हणत तुम्हाला काय म्हणतात की काय म्हणत शेती चांगली करता असं म्हणजे उत्पन्न चांगलं आहे जे तरुण मुलं तुम्ही आता बीए झाला शेतीत रमला वडिलांपासून शेती तुम्ही करताय चांगली डेव्हलप केली द्राक्षे फळ भाजीपाला करताय चांगलं उत्पन्न घेताय म्हणजे नोकरीच्या मागे पडल्या तरुणांना काय सांगणार काय चांगलं जर केलं तर कंटिन्यू जर शेतीत राहून जर मन लावून जर केलं शेती उत्पन्न चांगलं मिळतं ना शेतीत
शेती ऐकत नाही, नोकरीला शेती ऐकत नाही. नाही ना, नाही नाही. म्हणजे स्वावलंबी जीवन आहे. हा, आणि आपलं मनाप्रमाणे आहे ना, कंटिन्यू शेती जर तुम्ही करत राहिलं तर तुम्हाला फायदा मिळणारच आहे. कोथिंबीरला जास्त दर कोणत्या गायच्या असतो, उन्हाळ्यामध्ये असतो का पावसाळ्यात? पावसाळ्यात जास्त असतो, पावसानं जरा ही गेल्यामुळे ना पावसाळ्यात जास्त गावतो. उन्हाळ्यात बी गावतो, पण आता कसं झालंय जास्त व्हायला ना, प्रमाण जास्त वाढलं आता उत्पादन, उत्पादन हा माल जास्त व्हायला, उत्पादन म्हणजे जास्त वाढलं. आमच्या गावामध्ये कमीच कंटिन्यू आता म्हणजे उन्हाळ्यात चालूच आहे, भरपूर आमच्या गावामध्ये चालू आहे, म्हणजे करतील भरपूर कुरुल गाव. त्यामुळे जरा दर कमी, हा दर कमी आहेत. म्हणजे आमच्या गावामध्ये नाही पण सगळीकडे लागवडी वाढा लागल्यात. कसं झालं, पावसाळ्यामध्ये बरेच चांगला होता ना, बऱ्याच जणांचे पैसे झाले, आपलं कसं झाले पैसे, बऱ्याच जणांचे पैसे झाले, त्यामुळे तेव्हापासून जी लोक वळलेत कोथिंबीरकडे, भरपूर वळलेत कोथिंबीरकडे. काढणी कशी असते कोथिंबीर? काढणी दुपारून काढतो ना, म्हणजे उन्हामुळे काढून चालत नाही, त्यांच्या नंतर काढायला चालू करून काढून कॅरेटमध्ये भरून सावलेलं ठेवतो, आणि नंतर जाताना पाणी मारून वगैरे व्यवस्थित गाडी भरून येतो. ती लगेच विकावं लागत असेल ना? पण नाही, ती कसं आहे, आपण तीनला काढतो, काढल्यानंतर सावलेलं ठेवलं, ठेवून 5 वाजता कॅरेटमध्ये भरतो. कॅरेटमध्ये भरल्यानंतर दिवसानंतर पाणी मारलं ना, ती गाडीतच भरून पाणी मारतो, गाडीतच गाडी पॅक करून गाडीतच पाणी भरपूर मारतो. पाणी मारल्यानंतर ती पाणी असल्यामुळे, गारवा असल्यामुळे चांगली फुलती कोथिंबीर उलट, म्हणजे चांगली पिंडी होती, चांगली फुलते पिंडी, त्यामुळे ती काय सकाळी विकते ना यार्डात. काढताना काळजी घेणं, काढताना काळजी घेऊन पिंडी व्यवस्थित बांधून कॅरेटात भरणं ते महत्वाचं आहे, आणि पाणी त्याला भरपूर मारलं पाहिजे. पाणी जेवढं चांगलं मारल तुम्ही, तेवढी पिंडी चांगली म्हणजे राहते उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यात, पावसामध्ये पाणी मारावं लागतंच, कमी कमी पाणी मारावं लागतं, उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागतं त्याला. कधी बी काढून चालत नाही, कधी बी काढून चालत नाही, उन्हात काढले की लगेच ती सुकतीच ना. ऊन उतरायच्या वेळेस, हा ऊन उतर, तीनच्या पुढं, तीन चार चार. तुम्ही अनेक वर्ष आले कोथिंबीर करताय, यावर्षी उन्हाचा परिणाम जास्त चालत आहे? ऊन ऊन जास्त आहे यावर्षी, ऊन जास्त. आपण बघितलं काही काही ठिकाणी माल कमी, थोडाफार कमी जास्त झालाय माल उन्हामुळे, उन्हामुळे उन्हामुळे. पेला असं वरण कापड ढाकून किंवा असं शेडनेट करून चालत नाही, तसं सगळं करणं शक्य नाही ना. बरं, शक्य नाही सगळं करणं, एवढं सगळं करा खर्च, त्याचा त्या खर्चाचा मान उत्पन्न निघायला पाहिजे ना, ती परवडत नाही ना आपल्याला, तेवढा खर्च करायचा मग उत्पन्न पुन्हा भाव लागला वाला लागला असं बी वाटतं असं वाटतं. हा रेग्युलर काय नाही, पाण्याची काळजी घेतली की चांगलं होतं, काय थोडंफार फरक पडतो, लय फरक पडत नाही. आता उन्हाळ्यात पाणी जास्त द्यावं लागतं, हा पाणी जास्त लागतं. पावसाळ्यात काय काळजी घ्यावं लागते? पावसाळ्यात ती करप्याची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात पाणी कमी लागतं पण रोगराई जास्त पावसाळ्यात, पाऊस चालू असतो ना कंटिन्यू, त्यामुळे रोगराई जास्त येते. करप्या पानावर पडलं लगेच 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 काही होते, पूर्ण पानं काळेच पडतात. प्लॉट बसतो एकाला येत नाही ना, काळं पडल्यानंतर त्याला कोण घ्यायला लागेल, पूर्ण काळं पडतं. आता ही कोथिंबीर भाजीपाल्यामध्ये म्हणजे खाण्याचे पदार्थ जास्त वापरतो, याच्यावर फवारणी जास्त करत नाही? फवारणी नाही, जास्त नसते फवारणी, फवारणी जास्त नसते. बाकी ह्याच्यामुळे सारखं म्हणजे आपल्या लक्षाला ही फवारणी जास्त असतात ना, असं फवारणी जास्त नाही, कारण महिन्याचंच पीक आहे ना. आता द्राक्षे आणि भाजीपाला दोघात काय बरं वाटतं तुम्हाला? भाजीपालाच बरं, कारण द्राक्षाला तर कसं झालंय मार्केटच नाही ना, द्राक्षाला मार्केट नसल्यामुळे भाजीपाला उलट बरं वाटायला लागला. द्राक्षाला मार्केटात सध्या काय 20 रुपये मार्केट, 25 रुपये मार्केट आले, काय खर्च द्राक्ष जास्त आहे, पण वर्षभर सांभाळा जाय आपल्याला, वर्षभर सांभाळून द्राक्षाचं उत्पन्न त्या मानात नाही असं झालं. नवीन शेतकऱ्यांनी कोथिंबीर शेतीचा प्रयोग करायचं म्हणलं, लावायची म्हणलं, कशी सुरुवात करायची? सुरुवात काय आपलं हाय काय, त्याला किती गुंठ्यापासून सुरुवात करायची? ते थोडं पहिल्यांदा करून पहिले चालते, 20 गुंठे केलं तरी चालते, त्या हिशोबानं थोडं तेवढं चालते. काय आहेत अवघड नाही कोथिंबीर असं काय, फक्त सांभाळणं टायमा टायमाला होणं सगळं महत्वाचं आहे, लक्ष देऊन टायमा टायमाला होणं महत्वाचं आहे. टायमा टायमाला काय करावं लागतं? फवारणी चिमटून घेणे, फवारणी पाणी चिमटून घेणे, खुरपायचं ते, हा खुरपायचं चिमटून घेणे म्हणजे ते गोत काढून घ्यायचं, खुरप चालत नाही ना त्याला म्हणते चिमटून म्हणते. म्हणजे वाण चांगलं कोणतं आहे सध्या? वाण उजनी धनम येते, उजनी लातूर म्हणून येते, तो वाण चांगला आहे. चांगला आहे उजनी लातूर म्हणून धना येते, ते चांगला आहे, तीच आहे धना. उत्पादन चांगलं, उत्पादन बी चांगला आहे, उतार बी चांगला आहे, पेंडी जास्त निघते, आणि मार्केटमध्ये डिमांड बिहारचा चांगला आहे. समाधानी आहात का तुम्ही भाजीपाला शेतीत? समाधानी, समाधानी, समाधानी. द्राक्षामध्ये तुम्ही जर थोडं नाराज नाराज, म्हणजे कसं मार्केटच नाही ना द्राक्षाला, आता असं झालंय मार्केट नसल्यामुळं असं. पहिलं द्राक्ष होत, आता आमची 5-6 वर्ष झाले करतो ना द्राक्ष, म्हणजे हाय 6 वर्ष लागला ह्या, पण पहिलं चांगलं होत पैसे, त्या मानानं पहिल्या मानानं खर्च आता वाढला पण उत्पन्न कमी झालं, त्यावेळेस मी 30-40 रुपये मार्केट होतच, आणि आता उलट झालं ना, 25-20 रुपये मार्केट आलं, उलट खर्च वाढला, औषधाच्या किमती वाढल्या, मजुरी वाढली, सगळंच वाढलं. तसं भाजीपाला अजून काय, भाजीपाल्याला कसं आहे म्हणजे मार्केट जर बऱ्यापैकी असलं तर पैसे चांगले राहतात ना. समाधान, समाधान. थोड्या दिवसात उत्पन्न चांगलं मिळतं ना,
भाजीपाल्या भाजीपाल्यामध्ये त्यामुळे भाजीपाला पिकाकडे तुम्ही म्हणताय सगळे लोक आता वळायला हा वळायला तरी शेतकरी समाधानी आहे ना समाधानी तर मंडळी आपण पाहिलं असेल सचिन हा तरुण शेतकरी शेतकरी आहे झाले पण वडिलांची शेती आता ती दोन्ही भाऊ सचिन आणि सचिनचा भाऊ ती सांभाळायला लागले आणि द्राक्षाबरोबर भाजीपाला शेती हे दोघं करतायत तरकारी शेतीमध्ये पैसा आहे कशामुळे पैसा आहे ते सचिनने सांगितलं पण या शेतीमध्ये कष्ट करावं लागतात वेळेला फार महत्त्व आहे तुम्ही जर वेळेवर सगळं औषध पाणी खतपाणी केलं तर तुम्हाला भाजीपाला शेतीमध्ये भन्नाट उत्पन्न मिळू शकतं आणि तरुणांना सचिनने सांगितलं नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा शेती केली आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला असे तरकारी पिकं घेतले कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारी पिकं तर शेती ही लाख मोलाची ठरू शकते. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील.